नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी आय टी आय केलेलं आहे या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आणि अत्यंत गुड न्यूज आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इ सी आय एल इथे ज्युनियर टेक्निशियन भरती दोन हजार चोवीस आलेली आहे आणि बंपर भरती पाहायला मिळत आहे टोटल पोस्ट आहे अकराशे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आय टी आय केलं असेल आणि ते इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा इलेक्ट्रिशन किंवा फिटर या ट्रेड ट्रेडमध्ये जर केले असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे आणि एक महत्वाची बाब म्हणजे काय यामध्ये कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाही आहे नो एक्झाम नो पेपर तुम्हाला सॅलरी किती मिळेल जॉब लोकेशन कुठे राहणार आहे तुमचा एज क्रायटेरिया काय आहे या सर्वांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते आय टी आयच्या टक्केवारीने होणार आहे हो विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे मी जे सांगितलं ते खरं आहे तुमचं सिलेक्शन आय टी आयच्या टक्केवारीने होणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो ई सी आय एल काय आहे तर ॲटम इन द सर्व्हिस ऑफ द नेशन म्हणजे राष्ट्रकी सेवा मे परमाणु हे एटॉमिक एनर्जी जी असते फॉर एक्झाम्पल न्यूक्लियर पॉवर प्लांट झाला हे ई सी आय एल त्याचे काय असतात ब्रांच असतात तर ई सी आय एल ॲटो ॲटम्स आटो, इन द सर्विस ऑफ द नेशन तर की सेवा मे परमाणु ॲटॉमिक एनर्जी असं सुद्धा याला म्हणता येईल तर कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही आहे पेपर नाही आहे आणि आय टी आयचे जेवढेही विद्यार्थी आहे इलेक्ट्रॉनिक्सचे असो वा इलेक्ट्रिशियनचे असो वा फिटरचे असो या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गुड न्यूज निघून येत आहे टोटल पोस्ट अकराशे आहे तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर याची जे ड्युरेशन आहे ते फारच कमी आहे मी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल सुद्धा ऑन करायची याच्यामुळे काय होईल येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन त्याच्या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंट जॉब असो महाराष्ट्रातील किंवा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असेल जसं रेल्वे आणि असे ई सी आय एल वगैरे सेल वगैरे किंवा पीजी सी एल असे आपण पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट आपल्या चॅनलच्याद्वारे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीत असतो साठी तुम्हाला बेल आयकॉन ऑन कराय करणे गरजेचे कर आहे त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही जर महाट्रान्सको आणि महाडिस्कमची तयारी करत असेल टेक्निशियन विद्यार्थी तर त्यांच्यासाठी आपण एक सिलेक्शनवाली सिरीजसुद्धा सुद्धा स्टार्ट केलेली आहे ती त्याची प्लेलिस्ट यूट्यूब चॅनलवरती बनलेली आहे एकदा नक्की जाऊन बघायची ओके चला सुरू करूया आपण ई सी आय एल रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस अत्यंत गुड न्यूज आहे आयच्या विद्यार्थ्यांसाठी तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतोय काय काय आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब आहे की रेग्युलर जॉब आहे हे सर्व मी तुम्हाला इथे सांगणार आहे बघा तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अॅटॉमिक एनर्जी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ओके सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे असं हेड ऑफिस आहे हैदराबादला तर महत्वाचे ठळक बाबी आपण इथे जाणून घेऊया इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड लुकिंग डायनामिक एक्सपिरियन्स अँड द रिझल्ट ओरिएंटेड पर्सन ऑफ ज्युनियर टेक्निशियन ऑन कॉन्ट्रॅक्ट ग्रेड टू इथं लिहिलेलं आहे बघा पोस्ट प्युअरली ऑन फिक्स टेन्युअर कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर अ पिरियड ऑफ फोर मंथ्स एक्सटेंड बाय अनादर टू मंथ्स डिपेंडिंग ऑन प्रोजेक्ट रिक्वायरमेंट अँड सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट टू वर्क वेरियस प्रोजेक्ट रिक्वायरमेंट अक्रॉस इंडिया मी तुम्हाला मराठीमध्ये सगळं समजून सांगतो एकदा वॅकन्सी बघून घ्या ज्युनियर टेक्निशियन ऑन कॉन्ट्रॅक्ट ग्रेड टू ची पोस्ट आहे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या दोनशे पंच्याहत्तर जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या दोनशे पंच्याहत्तर जागा आहे आणि फिटरच्या किती आहे पाचशे पन्नास जागा मिळत पाहायला मिळत आहे अप्पर एज लिमिट एकदा बघून घ्या सोळा एक दोन हजार चोवीस पर्यंत येणारी सोळा आजची चौदा तारीख आहे मी व्हिडिओ बनवतो आजची सोळा आणि दोन दिवसापर्यंत तुम्हाला एज किती थी पाहिजे तीस वर्ष तुमची एज पाहिजे ओके आणि कॉन्सुलिटेड कॉन्ट्रॅक्ट पे तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो बावीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी मिळणार आहे ओके एकदा इसेन्शियल क्वालिफिकेशन बघून घ्या बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे कॅन्डिडेट शूड हॅव पास आय टी आय दोन वर्षाचा आय टी आय पाहिजे इन द ट्रेड ऑफ कोणत्या ट्रेडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि फिटर या तीन ट्रेडमध्ये दोन वर्षाचा आय टी आय पाहिजे आणि त्याच्यानंतर एक वर्षाची अप्रेंटिस केली पाहिजे आणि त्यानंतर एक वर्षांची अप्रेंटिस केल्याच्यानंतर त्याला एक वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे किंवा जेव्हा आय टी आय केलं त्याच्यानंतर अप्रेंटिस केली आणि इन कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन पी यू म्हणजे पी एस यूमध्ये त्याने काय केलेली असावी अप्रेंटिस आणि त्याच्यानंतर एक वर्षाचा एक्सपिरियन्स असावा हे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे म्हणजे हे गरजेचंच आहे म्हणजे दोन वर्षाचा आय टी आय पाहिजे त्याच्यानंतर बघा एक वर्षाची अप्रेंटिस पाहिजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अप्रेंटिस केलेली असते आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तर एक्सपिरियन्स तुम्हाला आ, असेल तर तुम्ही यामध्ये नक्की फॉर्म भरू शकता रिझर्वेशन बघा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक नंबर ऑफ पोस्ट दोनशे पंच्याहत्तर एस सीचा चौडेचाळीस एस टी एकोणीस ओबीसी चौऱ्याहत्तर यू आर एकशे दहा ई डब्ल्यू एस अठ्ठावीस इलेक्ट्रिशियनच्या बघा दोनशे पंच्याहत्तर चौवेचाळीस एस सी एकोणीस एस टी ओबीसी चौऱ्याहत्तर यू आर एकशे दहा अठ्ठावीस ई डब्ल्यू एस फिटरच्या बघा टोटल पाचशे पन्नास अठ्ठ्याऐंशी एस सीच्या जागा आहे एकोणचाळीस एस टी एकशे अठ्ठेचाळीस ओबीसी दोनशे वीस जनरल पंचावन्न ई डब्ल्यू एस तर अशा तुम्हाला टोटल एकशे अकरा एकशे सॉरी अकराशे जागा म्हणजे एक हजार शंभर जागा पाहायला मिळत आहे एज रिलॅक्सेशन बघून घ्या तीन इयर आहे ओबीसीसाठी तीन वर्ष सूट मिळेल पाच वर्षाची सूट एस सी एस टी ला मिळेल ओके चला पीडब्ल्यूडी ला दहा वर्षाची सूट मिळेल मेथड ऑफ सिलेक्शन बघून घ्या सिलेक्शन तुमचं कसल्या पद्धतीने होणार आहे ते एकदा नक्की बघून घ्या मेथड ऑफ सिलेक्शन बघा कॅन्डिडेट विल बी प्रोविजनली शॉर्ट लिड अँड कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिकेशन बेस्ड ऑन द डिटेल्स फर्निश इन द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे ना त्यामध्ये तुम्ही जे डिटेल्स भराल त्या डिटेल्सच्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरफिकेशनला बोलवणार आहे मग तुम्हाला शॉर्टलिस्ट कशाच्या आधारावर केली जाणार आहे जेव्हा तुम्ही अप्लाय ऑनलाईन करा त्या अप्लाईन ऑनलाईन केल्यामध्ये तुम्ही जे डिटेल्स टाका जे माहिती भरान त्याच्या भरोश्यावर तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्या जाणार आहे बघा प्रोसेस ऑफ शॉर्टलिस्टिंग काय आहे कॅन्डिडेट्स शाल बी शॉर्टलिस्टेड ट्रेड वाईज तुम्हाला शॉर्टलिस्ट केले जाणार आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला शॉर्टलिस्ट केले जाणार आहे ॲज पर डाटा तुम्ही प्रोवाइडेड म्हणजे जो डाटा तुम्ही प्रोवाइडेड करणार ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये ऑर्डर ऑफ द मेरिट म्हणजे मार्क्स ऑप्टेन इन आय टी आय आय टी आय मध्ये किती मार्क्स मिळाले त्याच्या आधारे तुम्हाला काय करणार आहे ते शॉर्टलिस्ट करणार आहे त्याच्यानंतर बघा रिलेवंट एक्सपिरियन्स अँड डिटेल्स बिलो रेशो एक बाय चारच्या रेशोमध्ये कॅन्डिडेटला बोलावणार आहे म्हणजे एका जागेसाठी चार विद्यार्थ्यांना बोलावणार आहे इन केस ऑफ जर कॅ मुलांचे मार्क्स जर कॅन्डिडेटचे जे मार्क्स आहेत ते जर इक्वल झाले तर काय होईल ज्यांना हायर्स मार्क्स मार्क्स आहे आय टी आयमध्ये शाल बी त्यांना कन्सिडर केल्या जाणार आहे इन केस ऑफ फर्दर टाय द कॅन्डिडेट अर्लियर डेट ऑफ बर्थ शाल बी कन्सिडर आणि इन केस ऑफ फर्दर द कॅन्डिडेट विथ द अर्लियर डेट ऑफ बर्थ म्हणजे ज्यांची डेट ऑफ बर्थ जास्त आहे त्यांना कन्सिडर केल्या जाणार आहे क्वालिफिकेशन बघा वेटेज बघा सिक्स्टी पर्सेंट ॲग्रिगेट पर्सेंटेज इन आय टी आय म्हणजे क्वालिफिकेशन बघून घ्या तर काय पाहिजे म्हणजे वेटेज आणि मार्क्स सिक्स्टी पर्सेंट ॲग्रिगेट कमीत कमी, कमी कशामध्ये पाहिजे आय टी आयमध्ये पाहिजे रिलेवंट एक्सपिरियन्स बघा वीस मार्क्स मिळणार आहे तुम्हाला प क, 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 कशावर वीस मार्क्स कशावर मिळतील एक वर्ष एक वर्षाचं एक वर्षाची अप्रेंटिस त्याच्यानंतर पाच मार्क्स तुम्हाला पाच मार्क्स इच फॉर ॲडिशनल तीन मंथ वन इयर प्लस अप्रेंटिस एक्सपिरियन्स ओके त्यानंतर अप टू असे तुम्हाला चाळीस पर्यंत ते देण्यात येणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होईल बघा अपॉन प्रिलेमली शॉर्ट लिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट प्रोविजनली ऑफर लेटर विल बी इश्यू अ टू द कॅन्डिडेट थ्रू ईमेल करस्पॉन्ड अँड विल बी कॉल फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट हैदराबाद देर विल बी नो सेपरेट कम्युनिकेशन ॲट एनी कॅन्डिडेट ऑन द नॉन सिलेक्शन ॲट एनी स्टेट सिक्स्टी पर्सेंट ज्यांना आय टी आय आय टी आयमध्ये सिक्स्टी पर्सेंट आहेत ते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरणार आहे आयच्या पर्सेंटेजवर तुमचं सिलेक्शन होणार आहे बघा फॉलोइंग डॉक्युमेंट्स कोण कोणते ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म दहावीचं कास्ट सर्टिफिकेट आयडेंटिफिक आयडेंटिटी प्रूफ डॉक्युमेंट सपोर्ट आय क्वालिफिकेशन सर्टिफिकेट मार्कशीट वन इयर अप्रेंटिस सर्टिफिकेट लागेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल तुम्हाला हे जरुरी आहे त्यानंतर बघा कॅटेगरी ई डब्ल्यू एस एस सी एस टी त्यानंतर ओबीसी नॉन क्रिमिलर लागेल या सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे एक्स बघा प्लीज नोट अपॉन सक्सेसफुल डॉक्युमेंट वेरिफिकेशन कैंडिडेट शाल बी रिक्वायर टू जॉईन इमिडिएटली अँड नो एक्सटेंशन फॉर जॉइनिंग एंटरटेनमेंट इन केस ऑफ शॉर्टफॉल टू डॉक्युमेंट्स टू मेक म्हणजे काही जर डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला शॉर्टफॉल करणार नाही अप्लाय कसा करायचा बघा मी तुम्हाला अप्लायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय करता येणार आहे तर दहा तारखे दहा एक दोन हजार चोवीसपासून फॉर्म सुरू झाला होता लास्ट डेट आहे बघा फक्त एक मिनिट फक्त सोळा सोळा एक दोन हजार चोवीस लास्ट डेट असणार आहे तुमची सोळा एक दोन हजार चोवीस तर महत्त्वाची बाब अशी विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला फक्त चार मंथ्स काम करायचं आहे किती मंथ्स चार मंथ्स जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असला तर दोन मंथ पुन्हा एक्सटेंड करण्यात येईल म्हणजे फक्त तुम्हाला बावीस हजार जे सॅलरी आहे गुन्हेला सहा महिनेच काम साहा करणार म्हणजे एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला ते देतील सहा महिन्याचे आणि त्याच्यानंतर ते म्हणतील की तुमचा टेन्युअर युअर खतम झाला कॉन्ट्रॅक्ट बेसिड जॉब आहे ते तुम्हाला म्हणतील की आता तुमचा कॉन्ट्रॅक्ट फिनिश झालेला आहे ओके तर फॉर्म भरण्याच्या अगोदर एकदा विचार करा नंतरच फॉर्म भरा ॲडव्हर्टाइजमेंट आली होती ब बंपर वॅकन्सी होती मला असं वाटलं जे जे विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही फॉर्म भरायला पाहिजे ते सहा महिन्याचा जर त्यांना करायचा असेल हा कोर्स तर किंवा इथे एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर ते इथे मात्र नक्की फॉर्म भरू शकतात ऑनलाईन अप्लिकेशन कधीपासून करायचे दहा एक दोन हजार चोवीसपासून लास्ट डेट काय आहे तर सोळा एक दोन हजार चोवीसपर्यंत आहे डेट अँड टायमिंग ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी होस्टेड इन अवर वेबसाईट परीक्षा होणार नाही विद्यार्थी मित्रांनो वारंवार सांगतो मी इथे परीक्षा होणार नाही आहे ते पर्सेंटेजवर दहावीचे पर्सेंटेज किंवा आय टी पर्सेंटेजवर ते तुमचं सिलेक्शन करणार आहे ओके इथे महत्वाच्या बाबी इथे दिलेल्या आहे काही जर प्रॉब्लेम असेल तर याची ॲडव्हर्टाइजमेंट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल ओके तर बरीचशी माहिती मी तुम्हाला चोटे से से सेशन देना चा से या छोट्याच्या सेशनमधून देण्याचा प्रयत्न केला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून द्या आणि होत असेल तर या व्हिडिओला आपल्या मित्रांपूर्णपर्यंत शेअर सुद्धा करण्याचा प्रयत्न करायचा पुन्हा एकदा सांगतोय सिक्स एक मंथसाठी जॉब आहे किती मंथसाठी सिक्स मंथसाठी मित्रांनो तुम्ही या जर चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन सुद्धा ऑन करा यामुळे काय होईल येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन तुमच्यासमोर लवकरच येईल तोपर्यंत बाय